नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण पाहता यू24 न्यूज मराठी। शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोबर रोजी मुंबई अहमदाबाद महामार्गावरील खड्ड्यांचे समस्येचे निवारण करण्यासाठी पालघर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार राजेंद्र गावित यांच्या नेतृत्वाखाली खानिवडेजवळ टोलबंद आंदोलन करण्यात आले। यामध्ये अनेक राजकीय पक्षांचे अधिकारी उपस्थित होते। राजेंद्र गावित यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सकाळी 10:30 मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या खानिवडे टोलनाक्यावर शेकडो कार्यकर्ता व स्थानिक लोक जमा झाले। त्यानंतर गावित यांनी टोल वसूल करणाऱ्या NHI कंपनीच्या कर्मचाऱ्यांना टोल घेण्यास सक्त मनाई केली। गावित म्हणाले की मुंबई अहमदाबाद महामार्गावर तलासरी ते वर्सोवा पुलापर्यंत खड्ड्यामुळे दररोज अपघात होत आहेत। या खड्ड्यामुळे कारण गेल्या 4 महिन्यात 50 हून अधिक लोकांना आपला जीव गमवलेला लागला आहे। जोपर्यंत खड्डे बुजवले जात नाहीत तोपर्यंत टोल मुक्ती करावी अशी गावित म्हणाले। यावेळी NHI कंपनीचे अधिकारी उपस्थित होते। आंदोलनानंतर टोल न घेता सर्व वाहनांना जाऊन दिले जात होते। यावेळी काँग्रेस नेते विजय पाटील, कुंदन संके, शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख सुदेश चौधरी, जिल्हा प्रमुख निलेश तेंडुलकर तसेच आगरी सेनाचे प्रदेश उपाध्यक्ष कैलाश पाटील काका आदी नेते उपस्थित होते। यावेळी मीडियाशी बोलताना खासदार राजेंद्र गावित काय म्हणाले ते पहा। काय मागणी आहे? मुंबई अहमदाबाद हायवेवरती गेल्या 7 महिन्यापासून या ठिकाणी पावसाच्या अगोदर आणि पावसानंतर सुद्धा या ठिकाणी जवळजवळ 4-4, 5-5 तास या ठिकाणी वाहतुकीच्या खेळखोळंबामुळे या ठिकाणी लोकांना अत्यंत त्या ठिकाणी त्रास होत होता। सुरतवरनं विरारला पोचायला 3-3.5 तास लागतात, परंतु वसई विरारवरनं घोडबंदरला पोचायला जवळजवळ 4-5 तास लागतात। म्हणून या ठिकाणी गरोदर माता असेल, त्याचप्रमाणे एखादा हार्ट पेशंट असेल, एखादा सिरियस पेशंट असेल, तर दुर्दैवाने 4-5 त्या ठिकाणी त्याला उपचाराविना थांबावं लागत असेल तर त्याचा मृत्यू हा अटळ आहे। आणि अशा पद्धतीने या हायवेवरती विरारपासून तर घोडबंदरपर्यंत या 6 महिन्यामध्ये 55 लोक त्या ठिकाणी मेलीत असत। आणि खरं म्हणजे हा हायवे लोकांच्या सुरक्षितेसाठी आहे की लोकांच्या मृत्यूच्या सापळ्यासाठी आहे, हा खरा मोठा प्रश्न आहे। आणि म्हणून या संदर्भामध्ये दोन्ही महानगरपालिकेचे आयुक्त आणि मीरा भाईंदरचे CP आणि पालघरचे SP त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी आणि नॅशनल हायवेचे वरिष्ठ अधिकारी यांबरोबर वेळोवेळी बैठका घेतल्या। दुर्दैवाने त्या ठिकाणी 6-7 बैठका झाल्या, वेगवेगळ्या ठिकाणी अनेक बैठका झाल्या, जवळजवळ 13-14 बैठका होऊन त्याच्यातून फारसं निष्पन्न निघालं नाही। आणि म्हणून नाईलाजास्तव या ठिकाणी हे आंदोलन करावं लागलं। सर, या पुढची मागणी काय असेल आपल्याला? कारण अनेक अपघात होत आहेत, खड्डे पुजेपर्यंत हे आंदोलन असेल का आज काही प्राथमिक चर्चा करून बंद करणार? या ठिकाणी त्यांनी दूरत त्यांनी तात्पुरते खड्डे बुजायला सुरुवात केलेली आहे, परंतु खड्डे बुजून हा काय प्रश्न सुटणारा नाही। आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने पूर्णपणे हा रस्ता दुरुस्त झाला पाहिजे असं, आणि त्या संदर्भामध्ये नॅशनल हायवे हायवेच्या अधिकाऱ्यांबरोबर या ठिकाणी आम्ही या आंदोलनाच्या दरम्यान त्या ठिकाणी बैठक घेऊन त्याच्यातून सकारात्मक या ठिकाणी जर मार्ग निघत असेल तर निश्चितच आम्ही त्या बाबतीमध्ये विचार करू। परंतु जर त्यांनी सकारात्मक अशा पद्धतीने प्रतिसाद दिला नाही तर हे आंदोलन या ठिकाणी आम्ही कंटिन्यू करण्याचा त्या ठिकाणी आमचा प्रयत्न। सर, यानंतर जर खड्ड्यांमुळे अपघात झाले तर ठेकेदारांवरती गुन्हे दाखल करणार? बरं का, या संदर्भामध्ये 2 ठेकेदारांवरती या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे। पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन पण केलेलं आहे त्याच्यावर। त्या संदर्भामध्ये त्यांना केंद्रीय मंत्री आदरणीय गडकरी साहेबांनी मलाही त्या ठिकाणी आश्वासित केलं होतं की ज्या रस्त्याच्या बाबतीमध्ये निकृष्टतेच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारे कॉम्प्रोमाइज केला जाणार नाही। आणि म्हणून आणि जे त्याला त्या ठिकाणी जबाबदार असतील जे ठेकेदार त्यांच्यावरती FIR दाखल करून त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकू अशा प्रकारचं या ठिकाणी केंद्रीय मंत्र्यांनी त्या ठिकाणी आश्वासित केलं होतं। आणि NHI अधिकाऱ्यांनी सुद्धा त्या ठिकाणी ती प्रोसेस त्या ठिकाणी चालू केली आहे। टेस्ट में लाजवाब मेन्यू बेमिसाल और माइंड ब्लोइंग एम्बियंस, यह नाला सोपारा का रेस्टोरेंट नंबर 1, प्योर वेज
होटल मधुबन। अपने दोस्तों और फैमिली के साथ आइए और यहाँ के यम्मी डिलीशियस फूड का मजा लीजिए। यहाँ शादी, सगाई, बर्थडे पार्टी और किटी पार्टी के लिए शानदार हॉल भी है। हॉल बुकिंग और पार्सल ऑर्डर के लिए अभी कॉल करें 7820895900। हमारा पता होटल मधुबन, नारायण नगर, नाला सोपारा ईस्ट।